नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये। तर मित्रांनो, आज आहे ना जाणार आहोत ते म्हणजे रोहू फिशिंगला। तर पहिल्यांदा आपण रोहू फिशिंगला जाणार आहोत आणि आज आहे ना आपल्या चॅनलवर 1000 सबस्क्रायबर सुद्धा पूर्ण झालेले आहेत। तर तुमचा पण मनापासून धन्यवाद, कारण की एवढा आपल्याला सपोर्ट केला। तर मित्रांनो, आता जाऊन डायरेक्ट आपल्या स्पॉटवर भेटू। तर मित्रांनो, फायनली आपण आपल्या तलाजवळ आहे ना पोहोचलेलो आहोत। हा प्रणितच्या मामाचा तला आहे, बघा हा प्रणित त्याच्या मामाचा तला आहे। आणि आज आहे ना आपण रॉड फिशिंग आणि आज फ्रेश वॉटर फिशिंग करणार आहोत, कटला रोहू। तर बघूया आज आपल्याला काय भेटतंय। आणि आज आपण बेट फिशिंग पण करणार आहोत आणि स्पिनिंग। आणि इकडे रॉड आपले जॉईंट करून तर झाले आहेत। आणि इकडे आहे ना प्रणित जाल्यांची तयारी केली। आपण जाले पण आणलेले आहेत। हा कसला आहे झाला? चार अंगली बघू। हा चार अंगली आहे आणि इकडे वागरे आहेत। तर बघूया आज आपल्याला कुठली मासली भेटते। तर मित्रांनो, ही झाली आहे ना आता आपण ह्या बारकाशा थर्माकोल टाकलेली आहे आणि आता आहे ना पाण्यामध्ये चाललेला होता। तर बघूया आज आपल्याला काय मासली भेटते। प्रणित बघा हाताने मारतो आणि आपली जालीचा जाली बघू शकता कशी आहे। मी इकडे आहेत ना, हे बेट फिशिंग करत आहे। लागला तो बघा, मासा लागलेला आहे पहिलाच कटला। घे उलटा मारतो, घे बस तिकडे मधी जाऊ। तर मित्रांनो, आपली झाली आहे ना आता टाकाची सुरुवात झालेली आहे। कॅमेरा पाण्यात जाणार आहे। हा हे आणि हा बघा विनायक सोडेकर। हा ठीक आहे, उभा नको, उभा इथं नको राहू। कशी टाकायची आहे तिकडे? आणि आता बघूया आपल्याला जालीमध्ये काय भेटणार आहे। असं फिरव, थांब फिरवून दे। आणि तुम्हाला त्याला भेटणार वेदू पडलेलं आहे पाण्यात। मित्रांनो, आता आहे ना आपण मगाशी ही जाली टाकलेली आणि आता आहे ना आपण आता जाणार आहोत ती जाली पालवायला। तर मला वाटते त्या थर्माकोल जवळ ना मासा आहे। आणि आता प्रणित आहे ना, प्रणित विनायक आणि विघ्नेश आणि मी तर चौघ जण चाललेलो आहोत। आणि आता बघूया आपल्या या जालीला काय मासले भेटते। आणि पहिल्यांदा आपण फ्रेश वॉटर फिशिंग करणार आहोत आणि आता आपण आलेलो जाली पालवायला ही। तर आज आपल्याला आहे ना गॅरंटेड मासली भेटणार आहे, नाही भेटली ना तर मला बोला। आणि तिकडे आहे ना 2 ते 3 किलो आहे ना मासे आधीच पकडलेले आहेत। आणि आता बघूया मोठा रोहू। आणि इथे आहे ना रोहू, कटला। आता आहे ना जालीचा टोक धरलेला आहे विनायकनी। काय करतो वरती कसं घेशील? आठ नाही वर घेत विनायक, तू इकडे त्याला तिकडे तसा कसा काय घेतोस इकडनं घे। अरे मुला खालना नको घेऊ, मार तू मार। अरे खालना नको घेऊ, एका साईडनीच घे। तर मित्रांनो, आता आपली जाली आहे ना पालवाची सुरुवात झालेली आहे। आता बघूया आपल्याला आज काय भेटणार आहे। काय काय हा बघा, पहिलाच आपल्याला आहे ना कटला आलेला आहे। बघा त्याला वाटवू दे, पहिलाच आपल्याला आहे ना कटला कटला। आणि मित्रांनो, आज आपल्याला तिलापिया कटला पिराना मासा आहे वाटते, पापले वाला पापले। आणि मित्रांनो मित्रांनो, हा बघा मस्त आहे मासा आहे ना, तो पापलेट हो पापलेट आहे। तर मित्रांनो, हा मासा आहे ना कटला, तो आता कटला मासा पकडला, पापलेट गेला, पापलेट गेला एक पहिला कटला गेला गेला लाल। बघ तर मित्रांनो, तर मोठा आहे ना आपला, असं वाटते मोठा मासा आलेला आहे। मोठा हाय मोठा हाय 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 गेला
लगेच सटकते वाटते कुठं आहे काय माहिती जोरात येते पुढे आहे तो मित्रांनो हा बघा किती मोठा तर मित्रांनो हा बघा किती मोठा रोहू आलेला आहे फाटतो झालावरती काय झालावरती चाकू घेऊन ये हा मोबाईल हा कुठले चाकू म्हणजे आणि उडी मारताना असा कचका नको मारू आरामात ये धर आणि मित्रांनो पहिला रूम असा आहे ना तो विघ्नेशने सोडवलाय या मस्त रे मस्त साईज आहे योदि कसला आहे काय पकडतो चौटा भरलाय का काही तर मित्रांनो हा आहे ना एकदम मोठा आहे त्यावेळी एकदम म्हणजे एकदम आयुष्यात पहिल्यांदाच देखला रोहू पहिल्यांदाच बघितला काय बोललं मी काय तुला खरं बोलला मला वाटला तो मोठा आपला पेर बीर येतो ना जाली टाकडाय रे फाट जास्त झाला फाडून जमणार अजून पकडायचे धंदो आपला डुबेल नी बघ डाक तोंडा हात टाक डायरेक्ट तोंडा टाक त्याला घे ना दात ना तू देतर बाबा नू तो बरोबर करते पोटात भुंको मारे तर मित्रांनो हा बघा एकदम मोठा रोहू मासा चाललेला आहे पिशवीत कडक कडक तर मित्रांनो अजूनही काय वाटतं रोहू मासा बघा हा बघा एक नंबर काय हा कलकत्ता मासा आलेला आहे जिताडा जिताडा हो तर मित्रांनो जिताडा आलेला इंग्लिश चाकू देना आणि मित्रांनो आता तिसरा मासा लागलाय तो म्हणजे जिताडा इंग्लिश थोडा सुट्टा येतो शिवर येतो असं थोडा हा बघ कुठं करते व्हिडिओ बिहाइंड द सीन कापशी तो मस्त रे मजा येईल अजून आपल्याला जाम वेळ आहे आणि आज आपल्याला अजून जाम मासे भेटणार नाव सुटणार जाम कडे घेतो काम करून चार आणि मित्रांनो आता ही आपली पहिलीच पालवणी आणि पहिल्याच पालवणीला आपल्याला तीन मासे लागलेले दोन रोहू मासे आणि एक जिताडा लागला इंग्लिश जिताडा बरोबर इंग्लिश हे तो कचको मारलो तर मित्रांनो आता तिसरा आहे ना आपल्याला मासा लागलेला इंग्लिश जिताडा तुम्हाला दाखवतो आपल्या किती मासे लागले हे बघा तर चला आता पुढे जाऊया अब काय एक आला तर मित्रांनो अजून एक आलेला आहे चौथा पण जिताडा म्हणजे इंग्लिश आहे आपण हे पहिल्यांदा बघितले ना हे चौथुंदा नाही आपल्याला आहे ना तीन रोहू भेटले आहेत आणि अजून आपली थोडीशी गाली आहे तर बघूया अजून आपल्याला ते काय पण असून ते गाव नाही ना माहिती गोड्या माशांचे आता हे आपल्याला खाण्यासाठी भेटणार तर मित्रांनो आपली ही झाली आहे ना पालवून झालेली आहे आणि आता आपल्याला तीन कटले तीन जिताडे आणि एक रोहू भेटलेला आहे आणि एक कटला तर आता आपण जाणार आहोत किनाऱ्यावर आता बघूया आपल्याला काय भेटते दुसरा अजून तीन आहे किती पाच किलो असेल चार पाच किलो असेल ना रोहू हा जवळजवळ साडेचार ते पाच तर या माशाबद्दल काहीतरी माहिती सांगा आपल्या सबस्क्रायबरांना हा मासा आम्ही बारीक म्हणजे एकदम पिल्लू सोडलं होतं तर आता जवळजवळ याला दीड वर्ष झाले दीड वर्ष मासा आहे आणि हा याचा पोट मुलगा म्हणजे हा पिल्ले आहे राबोली पिल्ले आणि आम्ही याला सोडणार होतो पण मार्केटला त्याची चांगली किंमत भेटेल सोडणार नाही आणि सोडलं तरी मरून जरा असं वाटत म्हणून सोडत नाही कारण की वयस्कर मासा आहे आणि बघा मित्रांनो एकदम जिवंत आहे तोंड आलं होतंय तर आपण याला परत सोडणार नाही पाण्यामध्ये कारण पाण्यामध्ये सोडलं तर उगाच मरून जाईल त्यापेक्षा आपण याला विकू तर मित्रांनो आता आहे ना एक घटे बांधण्यासाठी ना आणि खाना चारा टाकण्यासाठी आता आम्ही चाललेलो ते म्हणजे ते परत जाली जवळ
तो मधी ठेव सांग ये त्या कोपऱ्याला बसली ना ह्या साईडला दगड आहे ना तिकडे लावतो. तर मित्रांनो आता आले ना ते म्हणजे परत आपण जाली जाऊ आलेत आणि आता हा छोटा दगड आधी बांधलेल ना त्याच्या बदली आपण हा मोठा दगड बांधत आहोत कारण की जाली आहे ना आता ओढली जाते समुद्र नाही तरी सुद्धा ओढली जाते आणि मधी सुद्धा आपण यातल्या ब्लॉक बांधणार आहोत. तर बघ आता ह्या पण पालवणीला आहे ना नंतर आपण थोड्या वेळाने पालन आहोत आणि आता आहे ना हा खाना टाकणार आहोत. कसला आहे रे भरडा गावाचा भरडा तांदळाचा नाही मित्रांनो आपला टोक्यावरचा घाटा आहे ना बांधलेला आहे आता मधी जाणार आहोत. तर चला तर मित्रांनो आता आहे ना आता खाना आपण त्या माशांसाठी टाकणार आहोत. बघा तर तुम्ही काय बेट वापरताय नक्की कमेंट करून सांगा. काय करू म्हणजे तिकडे टाकत येऊ खाना त्या साईडने आणि तिकडे जाऊ तिकडे राऊंड राऊंड तर मित्रांनो विनायक भाईने आहे ना इकडे आता खाना टाकलेला आहे माशांसाठी आता तिकडच्या माशांसाठी पण अजून खाना टाकलेला आहे. बारीक बारीक जाम आहेत ना कटले एक आला बारीक बारीक येतात बघ. तर मित्रांनो आता आहे ना आता खाना टाकून तर झालेला आता आहे ना पाण्याचा ताल्याचा चक्कर मारायला चालले म्हणजे ते मासे आहेत ना तिकडचे ते हाकलं तिकडे आहे ना आणि तलाव बघा किती मोठा आहे. आपली टायटॅनिक बघा कशी आहे बघा आणि एवढ्या तराफ्यावर आहे ना आम्ही चौघ जण आले. तर विनायक तू काय बोलशील या माशांबद्दल. तर मित्रांनो आम्ही ना फर्स्ट टाइम तलावामध्ये मासेमारी करण्यासाठी आलोय आणि प्रणितच्या मामाचा हा गाव आहे. गावाचं नाव अलिबाग मधील कोणता गाव सानगोटी गाव सान. आणि पहिल्यांदाच आम्ही हा रोहू मासा आणि कटला मासा पकडलाय कारण की याच्या आधी आम्ही फक्त पकडायचो तो म्हणजे जिताडा गोबेरा जिताडा काव भेटला नाही पण जालीला भेटायचं म्हणजे आपले खाऱ्या पाण्याचे मासे भेटायचे. मजा आली ती गोऱ्या पाण्याचा मावळा धरायला आणि हे फटाफट भेटतात पटापट माहीत असते आई ते भेटते. तर मित्रांनो अर्धा तास आहे ना अर्धा ते एक तास जवळजवळ आपण तलावाला आहे ना गोल रावण मारली आणि आता विघ्नेश आहे ना जाली पाळायला सुरुवात केली आहे. मग अशी हालत होता बुच्चू हो हा बुच्चू हालत होता मग अशी हा काय तो दुसरा हालत कुठला तरी हालत होता एक काय हाय. तर मित्रांनो अजून एक आहे ना आपल्याला फायनली कोणती ना आणली मित्रांनो अजून एक आहे ना आपल्याला भेटले आहे फायनली रो आणि आता गालपडा 60% टाकलास गालपडा 60% टाकलास ना. तर मित्रांनो बघा अजून एक आलेला आहे मावरा वलके पुन्हा. तर मित्रांनो त्यातलाच भेटलेला अजून एक सेम थांब टी शर्ट येते ना आपला धंदा आणि टाइमपास करायला टाईम ना आपल्याला म्हणून डायरेक्ट जाली फाडतोय आणि मच्छी पकडताना ना येईल काय कधी पण त्या मच्छीच्या गळफारातून हात घालायचा असा खाली गेली मग आता भिजलेलं सुकलं. तर मित्रांनो हे बघा कसले मोठे मोठे काय काय जिताडे. तर गणितने टी शर्ट काढलाय टी शर्टात आपण मावरा टाकू अंधर. तर चला आता पुढची जाली पाळूया दोन मजा जा आणि एक बारकासा कटला तो पण घे त्यात होईल ना असून देऊ त्यात
बर बदनशिबी भेटलाय त्यात. मित्रांनो दोन चिताडे भेटल्यानंतर आपल्याला एक कटला भेटला. आता सोडतोस काय असो नको त्यात पकडलेत मामा तिकडे हे मेहनत करतात. मित्रांनो इथे पण घाटा बांधलेला आणि टाकलेला आहे आणि आता आहे ना परत अजून आपली थोडीशी झाली आहे ना पालवण्याची बाकी आहे तर बघूया ह्या पण झालेला काय भेटते. आणि आता वल्ला तुटलेला आहे प्रणित गावठी जुगाड केलेला गाडी गुंगराची आली गाडी गुंगराची. एक्स्ट्रा बॅटरी होणे का फायदा आहे पे तर. मित्रांनो आता आहे ना दोन आपल्याला जिताडे ते नक्की आम्हाला नाव ना माहिती आम्ही जिताडेच बोलतो तर आता आपल्याला भेटलेले आहेत. आणि आता आहे ना परत आपण इथं खाना टाकणार आहोत आणि परत येणार आहोत खाना टाकण्यासाठी आणि आता जाणार आहोत ते म्हणजे किनाऱ्यावर. तर आता बघूया आणि इकडे बारीक बारीक मासे आहेत ना हे बघा. तर चला आता डायरेक्ट किनाऱ्यावर गेला. मित्रांनो आता हे दोन रोहू भेटलेत ना ते बघा किती भेटलेत तुम्हाला. तर मित्रांनो आपल्या दोन ते तीन पालवणे झालेले आणि आपल्याला आहे ना चार ते पाच रोहू आणि कटले भेटलेले आहेत. तर आता ना अजून एकदा आहे ना आपण पालवण्यासाठी जाणार आहोत तिकडे. मी आता बघूया अजून आपल्याला या पालवणीला काय मिळणार आहे. तर मित्रांनो आता आहे ना परत दुसरी पालव तिसरी पालवणी करण्यासाठी परत चाललेलं आहे. तर आता बघूया आता ह्या पालवणीला आहे ना आपल्याला जास्त मासे भेटण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे बस आलीच वरती घ्यायची. मित्रांनो आता आहे ना आपली लास्ट आलीची आणि लास्टची पालवणी आणि आता आहे ना भरपूर मासे भेटले आधी आणि आता डायरेक्ट आपण जाली वर घेणार आहोत. आता कोणती चला आता डायरेक्ट आता जाली खाऊ द्या डायरेक्ट वर घ्यायची. बाबा हे टिके अरे हे ती फर आता एकच आहे चांगला इथं. मित्रांनो पहिला झालेला तो म्हणजे बारीक कटला आणि मित्रांनो जाली खेचायची सुरुवात केली आणि आपल्याला पहिलाच मासा लागलाय पण हा छोटा मासा आहे. बघा आता बघूया आपल्याला काय भेटत. घाटा आहे तर मित्रांनो या पालवणी ना आपल्याला काय नाही भेटला फक्त एक बारीकसा कटला भेटला आणि आता आपण घरी जाणार आहोत. तर मित्रांनो आपली आहे ना मच्छी पकडून आणि मजा मस्ती करून झालेली आहे आणि आज आहे ना रोहू पकडले. रोहू काय नाव आहे कलकत्ता. तर मित्रांनो ह्याची आम्हाला नावं माहिती नाही तर समजून घ्या काय बोलले ते. आणि आज आहे ना मस्त मासली भेटलेली आहे. आज आहे ना आपण याची रेसिपी पण करणार आहोत. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनल.